आणि जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. ओवी त्याला 13 वेळा देतली, ए ओवी त्याला 13 वेळा देतली. स्वकीर्ती कानी ना ऐकावी आणि पूज्यता डोळा ना देखावी. ऐका नीट आता धृतराष्ट्राचं पहिलं वाक्य काय ऐका. माझे पंडूचे लढायला गेलेत, काय करतात बघ. त्याला माहीत होतं युद्ध होणार नाही, हुशार होता. आणि धृतराष्ट्राने गीतेच्या पहिल्या अध्यायात पहिला श्लोक वापरलाय, फक्त पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे आणि नंतर कुरुक्षेत्रे. काकड्याच्या सांगतेला पहिलं शब्द सांगून ठेवतो, आखी गीता कधी पाठ करू नका, अजिबात पाठ करायची नाही गीता, फक्त पहिला शब्द पाठ करा, आयुष्य संपलं. पहिला शब्द पाठ करा गीतेतला, काय शब्द पहिला, ए गीतेतला पहिला शब्द काय, धर्मक्षेत्री. ए धर्मक्षेत्री, मग पहिलं काय करा, बोला पटकन. ए पहिलं काय करा, धर्म टिकवा. आणि आज काय बुडाला, धर्म. धर्म बुडाल्यावर जग सुधरलंच कसं, आणि तुम्ही आणि म्या काय बुडवलाय. चांगला वाजवतो पण गण लावित नाही, चांगला गातो पण माळ घालीत नाही, मग आग लावितो का त्या परमार्थाला. काय माणसं म्हणलं, तो फार सुंदर गातो पण कोटर हाणतो, आग लावतो या भाजणाला. काय आग लावतो त्याला, जयाची आईक धड नाही तयाचे परत्र पुष्टी काय, त्याचा काय उपयोग. एक वेळेस माणूस हलकट असलं तरी चालेल, पण चांगला असून हलकट वागणार नसावा. ओरिजिनल हलकट असलं तर चालेल. त्याला 13 वेळा त्यातली ओवी आहे, नवलंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाच. ऐका नीट, मग सुकिरवी का नाही. मग त्यावेळेस पहिलं क्षेत्र आहे धर्मक्षेत्रे. आणि आयुष्यात ध्यानात ठेवा, चांगली माणसं सुद्धा चुकीच्या माणसांच्या नादी लागून बर्बाद झाली. कर्णासारखा ऐश्वर संपन्न माणूस पण मूर्खांच्या संगतीत राहिला, बर्बाद झाला. मारा ध्यानात ठेवा, कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज अजर अमर झाला असता. पण कुणाच्या संगतीत बसावं हे मोठ्यांना कळलं नाही, बर्बाद झाला. असे मेले 100, असे मेले. टपरीला नाव नाही राहिलं, टपरीला. वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पानस्टॉल, वाचलं का कुठं तुम्ही दुःशासन का ढाबा. बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही. वाचलं का तुम्ही दुशीला बार. माझं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, विद्वान माणसं सुद्धा मूर्खाच्या संगतीने बर्बाद होतात, झालीत का नाही. आणि महाराज इतका हुशार कर्ण होता, तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो, इतका हुशार कर्ण होता महाराज, पाण्यामधून बाण वर मारायचा आणि पाण्यात पाहिलेल्या माशाचा डोळा वर उडवायचा या विचारात होता तो. द्रुपद राजाने स्वयंवर मांडलं होती द्रौपदी आशाला द्यायची, का जो पाण्यातल्या पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल. महाराज कर्णानं डिअरिंगच केली ती. वा वा, हुशारच होता तो. अहो द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती. तुम्ही म्हणाल झालं कसं, झालं कसं नाही, त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता, पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता. आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उजरून देत नाही. तुम्ही बा एकदा चेअरमन झाल्यावर माणसं परत होऊन देतील नाही, देऊन देऊ नको. तू तीनदा तीनदा नको, एकदाच बरं आहे. लोकांना माणसं पुढे गेलेली चालत नाही. कृष्णानं काय केलंय महाराज नीट ऐका. आता कर्ण माशाचा डोळा उडवणार आणि द्रौपदी कर्णाला मिळणार. अहो इतका हुशार कृष्ण होता, आता मोठाच माणूस तो. त्यानं द्रौपदीकडं पाहिलं आणि द्रौपदीनं कृष्णाकडं पाहिलं, काहीच केलं नाही महाराज, काहीच नाही. असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलावला. खुर्चीवर बसलो होतं ती, असं अंगठा हलावला. खुर्चीवरची माणसं डेंजर असते. हात हलव, भू अंगठा हलावला. अहो द्रौपदीनं खळ वळ खायचं, ते वळ खाल्लं आणि उठली ना द्रौपदी. आणि काय म्हणली माहिती का, मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाण्याला मिळाली ती. काच मोठे लोक लई चित्र होते महाराज. आता ऐका नीट, नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती, फक्त कर्ण बर्बाद कशामुळे झाला. ए कशाने बर्बाद झाला संगतीनं ऐका. पुढचं उदाहरण, पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. परत वाक्य नीट ऐका, पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. त्याचा हेतू मुळा ए त्याचा हेतू चांगलाच होता. आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना, त्याचा हेतू मुळात चांगला होता. फक्त चित्रपट पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला, नाही तर विद्वानच होता.
बरोबर आहे. पुढे जाऊन सांगा, एकच प्याला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता, संगतीनं वाईट झाला. पुढे जाऊन सांगा, वाल्या कुळी अजिबात वाईट नव्हता, डाखूच्या संगतीनं वाईट झाला. आणि रावणासारखा हुशार नव्हता, पण अहंकारानं लंका जळाली द्वारका बुडाली. मरेपर्यंत ध्यानात ठेवायचं, अहंकारानं लंका जळाली आणि द्वारका बुडाली. मग तुमचं माझं वाटुळं फक्त मित्रांनी केलं. आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगितलं, भाऊ बस शेवटची गाठ आपली, परत गाठ घ्यायची नाही. नाही नाही नाही, तू माझ्या गाडीवर येऊ नको, येऊच नको. तू म्हणला माणुसकी गेली उडत, तू गाठच घेऊ नको. आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल, चांगलं जगायचं असेल, तर कधी एक वाक्य लिहून ठेवा, नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. जरा चांगल्यात बसा, कायम डोळे लाल करणाऱ्यांमध्ये काय बसू तू. वाक्य निघाय का, मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा, आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा. हलकटायचं काय नाही लागत आहे. ज्याला बायको हनते त्याची काय गाठ घेतो तू. जो बायकोनं हल्लाय तीन वेळा त्याची काय गाठ घेतो. अरे गाठच घ्यायची तर चांग विद्वानाचीच घ्या ना. हलकटायची काय व्हायला लागला. तुझ्या मोठ्या गाडीत आहे मोटरसायकलवालं, लहान गाडीत आहे. तो हॉर्न वाजवलं म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. हॉर्न वाजवलं बा, जो मला त्रास झाला दिली का, लय पुरुषार्थ झाला का. नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना. ए दुश्मनी करायची का, मोठ्याशी करा. मी काय म्हणतो पुढचं वाक्य ऐका, येड्यांच्या काय नाही लागले, काहींच्या अंगाला कापडं नाही, कापडं कोटर हनते ती, मागून खिचड्डी फाटेल. पुढच्या लावून तो फडून टाके फडून टाके फडून टाके फडून, मग ही कोण शिवीन. आणि त्याच्या नादी लागायचं का, आला मरायला त्याची चड्डी त्याला मिळानं. आणि आपली मन समजतो छाय मारलंय त्यानं शरीला, अहो ती याडच तू पुढं जाय. त्याच्या काय नाही लागत, एक ध्यानात ठेवा मारा. अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढते, आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढते. काय सांगा, बंबाजी जर तुकोबरायच्या नादी लागलं नसता त्याचं नावच ग्रंथ चाललं असतं. रामेश्वर भट जर तुकोबरायच्या विरोधात उठलं नसता तर त्याचं नावच गाथ्यात आलं नसतं. पुढे जाऊन सांगा, विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार दिलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती ना. मोठ्याच्या संगतीत किंवा काही लोक नुसते मी साहेबा मागे हिंडतो, पागल आहे तू. तू फक्त फोटोच येतोय अर्धा, तो बी भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे कळा ना. असा फोटो आला शेजारची म्हणली, काल भेटला गेला. मी गेला काय करतो त्याला, महाराज हे विसोबा क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली, वाढली. रामेश्वर भट्टाची किंमत वाढली, बंबाजीची किंमत वाढली. पुढे जाऊन सांगा, अवस्थानात विष पाजून मारायला का जाणं होईन, पण किंमत तर वाढली. काय दुबल्याला मारायला गेली का पुतना काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेली का शाळेत. अय पुतना काय कोणची डायरेक्ट कोणला मारायला निघाली, किरकोळ काम करायचीच नाही. बी ए होईल मग एम ए होईल नोकरी लागल मी आला. तू काय रिटायर झाले परमनंट नाही झाले, तू का रेडवेण करतो. एम एन फीमे खातं कोण खातं. 6.5 लाख डीएड शिल्लक आहेत सध्या, 9.5 लाख एम ए बी एड शिल्लक आहेत. पुढे जाऊन सांगा, बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं झालं. लागली बा, नाही तर बायको मिळत असेल. बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं आहे मला. हो 35-35 नवरदेव आहेत आपल्याकडं, जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं, नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन, पण यायला द्यायची नाही. त्यानं कानपट्टी ठेवून दिली. मधी का बोलली, म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही, तर हा पाहिला मला पाहायला आलता. काय डोकं आहे त्याला, अजी बाय कोण पिकू आले काय डोगले हे काय. ही बायको बिको मिळणार नाही आता. झाकली 6 लाखाची, ज्यांचे झाले ते वाचले, जे राहिले ते आता असेच बजाव. कोण खात येम एन फिने,
बावळटपणा एम एन फिमे आले माणसं म्हणते असं तसं नीट आहे का. ए विष पाजायला गेली पुतना कृष्णाला, कृष्णाला पहिलं गिराईक होत घात मोठ्याची घ्या हो. पुतनेच्या स्तनाला तोंड लावलं कृष्णानं आणि डोळे झाकून घेतले. का घेतले ऐका, कृष्णानं डोळे का झाकले तर पहिलं होतं विष. कृष्ण म्हणला तकली बहीण, हे शंकराला बोलावलं तू कर तेवढा कार्यक्रम, कारण विष कोणी घ्यावा. शंकरानं विष प्यायले हा म्हणला दूध आपल्याला, दूध संपलं रक्त आलं. कृष्ण म्हणला रक्त नको आपल्याला. मग रक्त कोणी प्यायचं, ज्यांचे विचार आसुरी आहे, ज्यांचे विचार आसुरी आहे आणि ज्यांची प्रवृत्ती राक्षसी आहे त्याच लोकांनी मांसाहार करायचा असं शास्त्र आहे महाराज. कोणी करायचं नाही हे नाही, काय लोक बोलले हे नाही चालत ती पोथीवाचीच आहे काही बरळू नको. काय माणसं म्हणते वा असं का करतं, उत्तर ऐकान कुठं चाललो होतो आपण परत ध्यान ठेवा. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं आणि अर्जुनाला मोह झाला इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. हां ती काय काळजी करायची नाही तुम्ही. हो आणि नीट वाक्य ऐका, त्यावेळेस धनुष्याला बाण लावला नाही पण युद्ध सुरू होण्याच्या अगोदर पहिलं वाक्य धृतराष्ट्राच्या मुखातलं का, आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं धर्मक्षेत्रे इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. हां ती काय काळजी करायची नाही तुम्ही, मी रातभर कुठे जाऊ द्या तुम्हाला जागेवर आणून घालणार. आता धर्म बुडाला म्हणून पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे. आणि धर्मक्षेत्रातून किती अध्याय गीता सांगितली 18, आणि घ्या लिहून 18 चे 18 अध्याय एका मिनटात, एकाच मिनटात 18 अध्याय लिहून घ्या. अर्जुनाला सांगितलेली गीता किती अध्याय 18 अध्याय ऐका पटकन किती कोणते फास्टमध्ये बरं का, फास्टमध्ये ब्रह्म एक ए डोक्यातून जाईल तुमच्या पहा. ब्रह्म एक माया दोन, ए ब्रह्म एक माया दोन गुण तीन वे चार भूत बा शास्त्रता पुऱ्या सात वसू आठ भक्त्या नऊ इंद्रिय दहा रुद्र 11 राशी 12 धनतेर 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण 26 जान शस्त्रास्त्री कारण 18 पुराणे हरिशी गाती आणि 18 अध्यातली 1800 नंबरची होवी येणे वरी ज्ञान देव सुखे हा झाला संपला प्रश्न. काय कळलं तुमचं तुम्ही पहा, कळलंच कुठं काय, दोनच ध्यानात राहिले नाही 18 ऐका परत 18 चे 18 फास्ट त्यालाही सावध बसावं लागत. हां ब्रह्म एक माया दोन गुण तीन वेद 4 भूत 5 शास्त्र 6 पुर्या 7 वसू 8 भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धनतेर 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण 26 जान शाही शास्त्री 18 आणि शेवटचं 19 तू आणि 20 मी येणे वरी ज्ञान देह सुखी हा झाला. आणि तू आणि मी कळला बरोबर भक्ती पुन्हा मुद्द्या यायचे पहिल्या सुरुवात झाली तवाच्या. भक्ती म्हणजे काय, मी आणि तू जाणं आणि जे शिल्लक राहील तिचं नाव. मग दुश्मनी करायची तर बरेशी करायची, मैत्री करायची. महाराज रोज उदाहरण सांगतो मी, दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती असावा दुश्मनाला सुद्धा. आणि दुश्मन ए आपला दुश्मन विचारानं असावा, तत्वानं असावा का, असायचं म्हणून असावा, तत्वाने असावा विचारानं दुश्मनी असावा. हा तो बी एल आहे आपण बी एस एल आहे, काय दुश्मनी व्हायचं काम आहे त्याचा विषय आपल्याला नाही, आपला विषय त्याला नाही, आपलं तत्वज्ञानाशी भांडण असावं. आणि आपलं भांडण कसं आहे, पुढं का गेला म्हणून भांडण आहे. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो एका मिनटात, बारीक आहे का उदाहरण. ए मोबाईलमध्ये घेऊन जा आणि रोज घरात ऐका, रोज ऐका एवढं उदाहरण. तुम्हाला आणि मला आयुष्यामध्ये फक्त 3 माणसापासून धोका आहे. एक मित्र 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. आपल्याला प्यायला कोण शिकवली मित्रानं, क्वार्टर तोंडाला लावली कोणी आपल्या मित्रानं, आपल्याला अधोगतीला न्यायचा प्लॅन रचला कोणी मित्रांनी, आपल्याला त्रास दिला कोणी भाऊबंधांनी, आणि आपण मूर्ख आहे याचा प्रचार केला कोणी नातेवाईकांनी. ह्या 3 हलकटांच्या कधी नादी लागायचं नाही. आणि यांच्या जो नादी लागला त्याचं वाटूळ झालं. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो नीट ऐका मारा, एकदम मोठ्याचं उदाहरण एका मिनटात. 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात, 4,30,000 रावणाच्या घरात माणसं होती 4,30,000. त्याला कुपनाव साखर किती मिळत असेल
हो किती माणसं होती लिहून ठेवा, 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोर होते, 1,80,000, 1,25,000 नातू, 3,05,000 आणि 1,25,000 पंतू, 4,30,000 गठ्ठा मतदान गरज न फुटणार. ऐका आता, आणि एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय दोनच अंगठे, तरी पंक्तीत वाट फिरत आहे, भातवाड मटकीवाड भातवाड. त्याची लंका सोन्याची होती शेंबड्या, तुझ्याकडे काय एक धोंड्याची आणि एक मांडव परतणीची काय जमीन विकली, ट्रक घेतली तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा, ती ट्रक दुसऱ्याला उधारी विकली मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत, आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली मग यानं लिहिलं नादच खुळा घेतलीच का आला, आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं घरातलं वंटी वंटी संटी फंटी वंटी, आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने काय घेतली मारायला 31 मार्चला कळण काय भानगडी. हो सोन्याची लंका होती नीट ऐका, आणि रावणाला एक मुलगा होता इंद्रजीत, आणि ऐका नीट आता आणि मोबाईलमध्ये घेऊन जा, इंद्रजीत मेला तरच रावण मरणार. 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं त्यानं, तो गडी कच्चा नव्हता. इंद्रजितानं रावणाच्या पोरानं क्वार्टर पिऊन नाही, इंद्रजीत जीत त्याचं नावच काय इंद्रजीत, आपल्याकडे शेमडं क्वार्टर पेत आहे 9 असं एवढे एवढे क्वार्टर आणते क्वार्टर असं तैट पाहत आहे बापा कधी, आणि बापाला म्हणते तुझं शिकमी तुझं शिकमी, मग तुझ्या तन माझ्यात एवढा फरक कसा, त्याचं बाप म्हणला मी म्हणतोय भाऊ माझा आहे मग काय करते ना. इंद्रजीत होता ए 14 वेळा इंद्र धरून आणला होता 14 वेळा, आणि इंद्र म्हणजे देवांचा राजा धरून आणला. ऐका नीट आता, इंद्रजीत जर मेला तरच रावण मारणार, म्हणजे रावण सगळ्यात जास्त उड्या कोणाच्या जीव हानीत होता, आणि रावणाला ए इंद्रजीताला कसं मारायचं हे त्याच्या फक्त चुलत्यालाच माहीत होत, आणि त्याचा चुलता होता बिभीषण, मरेपर्यंत घेऊन गया मोबाईल मध्ये. तो गडी जाऊन रामाला मिळाला आणि लक्ष्मणाला त्याने सांगितलं इंद्र तुम्ही रावण मारू शकत नाही, फक्त इंद्रजीत मिळाला का मग रावण मिळाला, चुलत्याचा सल्ला पुतण्या कसा मारावा याची मीटिंग. ऐका नीट, ही पिऊन मीटिंग नव्हती शुद्धी हो, असे चकना चुकना खाऊन नव्हती मीटिंग ती, चिअर बिअर करून गलसला गलस लावायचं आणि डाळी खाली टरफल बाहेर अशी नव्हती ती मीटिंग, विद्वानाची होती. त्यांनी सांगितलं फक्त इंद्रजीत असा मरेल नीट ऐका, जो 14 वर्ष अन्न खाल्लं नाही आणि ज्यानं 14 वर्ष पत्नीचं सुख घेतलं नाही त्याच्यात असते इंद्रजीत मरणार आहे, आणि अशी तुम्ही दोघंच आहे रामानी. फक्त त्याने एक काम करा, इंद्रजिताला जर मारायचं असेल तर महाराज फक्त इंद्रजिताचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्या धनुष्याला बाण लागता कामा नाही. इंद्रजितानं कधी धनुष्याला बाण लावला तर त्याला पराजय होत नाही हा इतिहास आहे. रामाचा सुद्धा कार्यक्रम होईल, फक्त सावध राहा मीटिंग संपली. इंद्रजिताने पाठीमागं हात घातला भात्यात, काय बोलायचंय मला, इंद्रजितानं पाठीमागं हात घातला भात्यात आणि बाण काढायला गेलं महाराज, बाण काढायला गेलं तर समोरून बाण इतका जोरात आला महाराज नीट आहे का, ए इंद्रजिताचा हात उडाला, ए उडाला हात, हात उडाला इतका जोरात उडाला हात, आणि तेवढा भात्यातून बाण जर हातात येतो रामाचा सुद्धा कार्यक्रम होतो भाऊ, पण नाही चालत महाराज ललाटीचे ते नाही चालत, हात उडाला महिला मंडळ बारीक आहे का, आणि तारकन अंगणात येऊन पडला नवऱ्याचा हात, रावणाची सून रावण तिकडे ना कशी तू, ए रावणाची सून, ए रावणाची सून सुलोचना इंद्रजिताची बायको बाहेर आली, सून पतिव्रता होती त्याची, रावण एकादशी तरी होता बागल नव्हता तो, आली बाहेर आणि तिनं हात पायला तुटलेला, तिचं वाक्य ऐका नीट, ज्याने इंद्राला हदरवलं त्याचा हात तोडण्याची डिरिंग केली कोणी, एवढा विश्वास होता नवऱ्यावर, कोणी तोडला असला माहेरचेच होते तिच्या,
तिथून उकडू लांबची नव्हती, डोळ्या सगळ्या वाड्यातल्या. महाराज तिने हात तुडायची डिरिंग केली कुणी, तुटलेला हात हल्ला हल्ला तुटलेला हात. इंद्रजिताच्या वटेवर तुटलेला हात हल्ला तर तो हात काय म्हणतो हे तिला कळत होत. याला पतिव्रता म्हणतात. नवरा कामावरून आल्यावर बायको म्हणते चहा ठेव का, मग का दारू पाहिजे तिला आल्या. नवरा उभा आहे दडदडी, तन बाई म्हणते काय लागत आहे, काय माणसं आहे महाराज, आपली बायको आपल्याला विचारी ती चहा जेवण झाल्यावर पाणी देऊ का. किती हलकट निवड आहे आपली, पहा ना तुमची बिन माझी. काय करावं महाराज एवढी उशी. हा एवढी हुशार, ए एवढी हुशार बायको होती महाराज. तिने तुटलेला ए तिने तुटलेला हात पाहिला आणि त्या हाताला तिनं कागद आणि पेन दिला आणि त्या तुटलेल्या हातानं लिहिलं तुझ्या माहेरच्याने माझा घात केला. आणि केलाच होता, ती काही कच्ची नव्हती. तिनं हातात घे हात ए हात घेतला तुटलेला आणि डायरेक्ट रावणा पुढं गेली. रडत होता रावण, इंद्रजित गेला का माझा कार्यक्रम झाला, माझ्या सुनेला काय उत्तर द्यावा. ती सांगितलं मामजी मी ज्यानं हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालली. रावण म्हणला जा बा जा जा म्हटला. मग तुम्हाला विचारायला का आली, ती म्हणली मी खानदान घराण्यातले मोठ्याची आज्ञा घ्यावी हे माझं काम आहे. ते काय बोलायच्या गोष्टी आहेत काय. आणि मग ती गेली आणि दरबारातली माणसं अडपट होती रावणाच्या बी, हे मोठ्यांच्या मागं हिंडणारी इडीच असतात. ती दरबारातली अडपट काय म्हणली माहिती का रावणाला, तुला कळत कसं नाही तोरून सून आहे तुझी, तो रामाकडे पाठवली, रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली मधली लोक लय नकट राहते मला. आणि तो जर म्हणला माई बायको आणून देन तुझी सून घेऊन जाय तर तू काय करशील. रावण म्हणला ये मूर्खाओ नीट वाक्य ऐका, रावण म्हणला ये मूर्खाओ ऐका नीट, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे लक्ष्मणासारखा भाऊ आहे आणि सीतेसारखी पतिव्रता आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणण्याची दानत असावा, शत्रू ते मोठा असावा. आपले थोरलेने गाडी गिळते धाकटे म्हणला लुटलो बा काय जळकय. आपले एखाद्यानं गाडी घेतली ना तर आपली माणसं दरिद्री आहेत हसत सुद्धा नाही, हप्त्यावर घेतली असं काय मुळ्यात दुखात का तुझं हसणं मारू देणं जाऊ दे. एखाद्यानं लय उंडा घेतला पुरीत खोड असेल अरे गपना पण तू, एखाद्याने घेतलंच नाही लफडा अरे पण तू गपना डोकाला. अहो महाराज दुश्मनाला सुद्धा चांगलं, मला एक सांगा याच्यापेक्षा विद्वान पण असेल. अहो जाऊ द्या राम आपला दुश्मन आहे पण चांगलाच आहे हे म्हणण्याची प्रवृत्ती कोणती होती रावणाची. आणि सख्या भावाची पुतण्या मारायची मीटिंग होती, एकाच बापाची होती दोन्ही बी. मग मला सांगा आपल्याला बाहेरचे चांगले का जवळचे, मग नादी लागायचंच नाही या ठिकाणच्या. मित्र भाऊबंध पाहुणे रावळे आग लागू दे त्या. हो मंदोदरीनं प्रश्न विचारला होता रावणाला, तुम्हा मला सवती किती, फक्त खोटं बोलायचं नाही. रावण म्हणला एकादशी मी खोटं बोलत नाही. रावण एकादशीला खोटं बोलत नव्हता. ती म्हणलं रावण म्हणला 80,000. ती म्हणली मग त्यातली आवडती कोणती तुम्हाला. रावण म्हणला कोठाला झाला मंदोदरी पुढे दुसरीचं नाव घेता कसं, मग तर भांडण होईन. रावण म्हणलं तू हा प्रश्न मला काय विचारू राहिली. ती म्हणली मग रामाची लाडकी सीता पळवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली, तो एक काय कच्ची ती काय कच्ची नव्हती पतिव्रता होती महाराज, ती काय बोलायच्या गोष्टी का त्या. मग रावण म्हणतो मंदोदरी म्हणली गप्पा आण नका फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही तुमची इच्छा शरी ती सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही. ऐका आता लय बारीक, तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही. डोळे पाणवले रावणाचे, रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो मंदोदरे सीतेकडून माझी इच्छा मी कालही पूर्ण केली असती, आजही केली असती आणि आत्ताही केली असती. मी सीता वायुमार्गानं आणली, हनुमान येईल लंका पेटविल ही भीती मला नाही. मंदोदरी म्हणते वेदाच्या गप्पा सांगू नका, पळून आणलेल्या सीतेकडून तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही. रडला रावण महाराज रडला, रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो मंदोदरे मी माझी इच्छा आत्ताही पूर्ण केली असती, आत्ता सीता माझ्या ताब्यात आहे पण तुला म्हणून सांगतो मंदोदरे मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही. ऐक मी सीता पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन जेव्हा झोपडी पुढे गेलो ना
तेव्हा मी शितीला म्हणलो होतो माय भिक्षावाडा, मी खानदान बघताय, लंका जळाली तरी चालेल, पण माय ह्या शब्दाला मी धोका देणार नाही, याला रावण म्हणतात. लंका गेली महाराज आखी, बीटी बचाव ज्याचं भाषण आहे त्यानंच बायको चेक करून आणली. आणि भाषण बीटी बचाव आहे, मुलगी वाचवा तुम्ही चेक करून आणा. इथं माय शब्दाला धोका द्यायचा नाही ना, अख्खी लंका गेली तरी. अहो गेली, कुंभकर्ण म्हणला का रे लय गप्पा आणतो, आणि मग तू तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता, तेव्हा का बोलतो? त्यावेळेसचे वाक्य ऐक रावणाचे. कुंभकर्णाला रावण म्हणतोय, मी सीतेला वश करायला रामाचे कपडे घालून गेलो, रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलो, पण तुला म्हणून सांगतो, मी सीतेच्या समोर रामाचे कपडे घालून उभा राहिलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं, खळखळा डोळ्यातल्या पाण्याच्या धारा रावणाच्या खाली आल्या. आणि रावण म्हणतो, सीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि तुला म्हणून सांगतो कुंभकर्ण, नजरेला नजर भिडली आणि माझ्या शरीरातला काम गायब झाला रे, काम गायब झाला. एवढी सीतापती व्रत आहे, एवढी सीता रडला. आणि रावण म्हणतो, पुढचं सांगू तुला, माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे रे, माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे, पण माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली, याच्यापेक्षा वाईट काय? वथ्यांमधली आ उर फट्या अभ्यास करीत नका जाऊ कधी. हो लोक कोणाबद्दलही काही बोलत आहे, सगळ्या बाया त्या काही काहीला शिवाय देत्या, काही काही ना रामाना सला पाठवला आणि काही काही नवाना सला पाठवला, रामाची चुकच नव्हती काय? तुम्ही म्हणाली येडा आणलं कोणी ही रामाची चुकाडी दे, मला येडं नाही, मला गांडू म्हणा, मी पटवून देणार मला. हां मी तुम्हाला वव्यांप्रमाण पाठपर्यंत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, मंदोदरी ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. मंदोदरी ही जमदाग्नी आपलं कैकेयी ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. नवऱ्यानं बायकोला पाण्याला पाठवलं आणि पाणी आणायला उशीर झाला म्हणून नवऱ्यानं बायकोचं मुंडकं उडवायला लावलं पोराला. ज्यानं उडवलं तो होता परशुराम, जिचं उडवलं होतं ती होती रेणुका, आणि ज्यानं उडवायला लावलं होतं तो होता जमदाग्नी ऋषी. आणि तीच रेणुका पुढं कैकेयी झाली, आणि तोच परशुराम पुढं राम झाला, आणि आईनं पोराचा बदला घेतला, गैर काय? आणि हे माझं म्हणणं नाही, रामाचं म्हणणं आहे स्वतःचं. प्रभू रामचंद्र म्हणतात, आई ज्या अर्थी मी वनवासाला जातोय ना, त्या अर्थी मी कधीतरी एखाद्या आईचा छळ केलेला असावा आणि त्याचं कर्म भोगावं लागलं. मग काकड्याच्या सांगतेला सांगून ठेवतो, नुसते गण लावून देव भेटू नका, रातभर भजन केल्यानं देव भेटत नाही, मेले जपी तपी सपनात नाही, मेलो आम्ही 20-20 वर्ष टाळ कुटू कुटू, अजून माझ्या सपनात नाही देव आला, मला म्हणला सुद्धा नाही तुला काय चाललंय का, तू असाच मरतो आलडून. कधी बी ध्यानात ठेवायचं महाराज. एक वाक्य नाही ना ऐकाना, आजच्या कीर्तनात पहिलं एक वाक्य लिहून ठेवा म्हणजे पुढे सरकायला अभंगाच्या. आयुष्यामध्ये तुम्हाला देवाचं भजन करता आलं नाही तर करूच नका, माळ घालताच आली नाही तर घालू नका, कुणाचं चांगलं करताच आलं नाही तर करू नका, पण ईश्वरासारख्या आईबापांना आणि संतांना कलंक लावू नका. हीच देवाची पूजा. देव चोळल्यानं देव भेटत नाही, आला तर फडतो मरायला. देव चोळेन कुत्रं आलं त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला, काय देव पूजी तू? हो काय करू नका, आला गुरुवार पुढच्या महिन्यात करा. अरे काय लबाडे हे, 4 गुरुवारपैकी एखाद्या गुरुवार नवऱ्याची बाया पडली का? नाही अय नाही, मग आणलं कुठून? अय एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला? नीट ऐका, ए एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला का एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये, एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये, लक्ष्मी सहित शोभे तुम्हाला एवढं तरी डोकं आहे का? चालल्या पोथ्या. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझ संसारी, शंकर आला काळ्या पिशीत मटान घेऊन, 2-4 कुत्री त्याच्या माग पिशीत नेली कुत्र्यानं, लिंबूच घेऊन आला आणि पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गे भारी, शंकर म्हणला कपोन डगेन कपोन. मग पार्वतीनं आरती बदलावली, गाली लोटांगण, काय करता मग? माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने आटकन बीपी येत नाही,
एकटं हसू तो घरी गेलो आणि पाया पडून एक वाक्य सांगतो कीर्तनात, ए तुम्ही मला महाराज म्हणावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, माझी तारीख घ्यावा, म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलला. मी कीर्तनाला कंटाळलेला माणूस मला फेटे कपायला तरी मुंगे येते आता नको. लय आरडलो महाराज, माझी कॅपॅसिटी संपली, पाय सपाट झाली उभं राहून, तरी 90 करतो महिन्याला. आता हे तिसरं आहे सकाळपासून, तरी तुमच्यापेक्षा फ्रेश आहे का नाही, तुमची अडचण काय बा. इथं येऊन असं बसतो म्हणजे एक काय पगार खुटला का तो काय झालं हे खरं समजा महाराज. ए मी कीर्तनात वाईट बोलतो याला दोनच कारण आहे, तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल. एक, आम्ही तुमचे तुम्हाला बोललंच पाहिजे, तुम्ही आमचे निम ऐकलं पाहिजे. आणि तिसरं वाक्य सांगू, मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. माझं एखादं वाक्य तुम्हाला वाईट वाटेल, पण तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. आज तुम्ही आमच्या ज्या वाक्याला हसता तेच वाक्य एक दिवस तुम्हाला उद्धारून नेतील, हे ध्यानात ठेवा. माझं एक वाक्य जरी कीर्तनातले घेऊन गेले ना तुम्ही, तोच फायदा आहे. एवढं बोलल्यावर जर एखाद्यानं लाच सोडली, दारू सोडली, तरच माणसं सुधारतील. कीर्तन ऐकल्यानं काय फरक पडतो, अजिबात परत हे कुठं करायचे नाही पोथ्यान बिथ्या. जरा पोरांना नीट शिकवा, त्यांना जरा आरत्या बिरत्या शिकवा. बोलता येते का तुला, म्हणजे तू अभ्यास करीत आहे तिचा. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई करेक्ट. पेपरला गेली आलीच नाही, मग निकालच घेऊन येते का, काय करते मग. लहान आले पोरं जोरात उत्तर दे, आपल्या घरात दोनच माणसं हलकटेत, आई आणि हे. मी म्हणलो असतं तर लई झोंबलं असतं तुम्हाला. मग यांना पसायचं आणि शिकवा, यांना शिकवा. भक्त पुंडलिकासाठी उभा राहील नवीन. है की नाही मजा? इथं नाचा ना ते डांबरीव नाचत. इथं नाच ना येड्या. इथं देव नाच, इथं देव नाचला देव. एखादा जर म्हणेल बा मी बी ए, देव नाचला इथं, इथं नाचा. शिकवा ना पोरांना घरात. गेला हरी कुण्या गावा. मजा आहे, इथं मजा आहे. हे लावा प्रेम, शेमडेपुरीच्या प्रेमात पडलं आणि तिला म्हणतो कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. तो चौथा नंबर येड्या. तिघ जण मेले शेमड्या. हॅलो हॅलो. कभी कभी मेरे दिल में. आणि याला अक्कल नाही तरी हे काय म्हणते माहिती का, हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. चैन वर वर, चैन वर वर. हम जिएंगे हो वतन तेरे लिए छत्रपति शिवाजी महाराज की. येड्याचं का थोडा माईक तेवढा ते क्लिअर करा तो मागचा. रुमाल सोड, रुमाल सोड. करंट दाखवते त्याला शॉक बसतो, म्हणजे माझ्या वाटाचं कामच केलं त्याने. त्यालाही बसतोय शॉक, पण आता बोलाव कसं दुसऱ्याच्या गावात कीर्तन. आणि मग तो येत असत, त्यालाही शॉक बसतो. पण आपण चिटकून मिळालं तरी चालेल, पण ते नाही म्हणायचं. नाही बाबा चांगलाच म्हणायचं. विडारा 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 थोड माग जायचं. दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची ताकद रावणात होती, इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. तुमच्या गेलं डोक्यातून का असं का? हा आता आपल्या मुद्द्याला सुरुवात झाली होती. मुलं बाळ मूर्ख नाहीत, त्यांना शिकवा चांगलं. पोरानं दोनच माणसं हालकट आहेत आपल्या घरात, आई आणि बाप. करेक्ट. बोलता येतं तुला? उभा राय, उभा राय. हा उभा राय, माय उभा राय ना. मायाकडे पाहायचं, घाबरायचं नाही. रिकाम्या जागा भरा. हा पप्पी दे, पप्पी दे. पारुला वास करा.
बाजारला जायला उशीर व्हायला वाटमाजी बघतोय रिक्षावाला. करेक्ट. अगं ये ग ये महिना पिंजरा बनाया सोने का. करेक्ट. शिट्टी वाजली. करेक्ट. पदर गेलाय वर. ही पुरगी साजूक. करेक्ट. हिला नवऱ्याचा लागला नात. आणि आता तुला हाना. हां नाही नाही तू हा लाल शर्ट आला माझ्याकडे पाहिजे बरं का आपल्या दोघाचाची रिकामी जागा. सांगायचं नाही कोणाला एकदम जोरात सांगायचं घाबरायचं नाही. आता तरी दे ना. आता तरी दे ना. आता तरी दे ना. करेक्ट. पप्पी दे म्हणलं पप्पी. आमचे दिवस बोगस गेले रे. आता हे कवा पस ए लहान आले पोरं बसले बसले सांगा या दोन महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं जानताबाय का. हनुमान सावंत. ए हनुमान सावंत इंदुरीकर काही बोलतो मी पागल आहे. हा सूर्य ना हा येतरत. मी तुमच्या मुलासारखा आहे महिला मंडळ. एक वेळेस भाजीला तेल कमी असलं तरी चालेल पण चांगली मुलं ही त्या घराची खरी श्रीमंती आहे. मुलं चांगली हे बा भजण्याचं पोर भजण्या झालं त्यात काय विशेष नाही. डॉक्टरचं पोरग डॉक्टर झालं काही नाविन्य नाही. कीर्तनकाराचं पोरग कीर्तनकार झालं काहीच विशेष नाही कारण त्याच्या घरात ते वातावरण आहे. पण गरीब माणसाचा मुलगा जर डॉक्टर झाला तर ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती. हमाली करणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या माणसाचा मुलगी जर एस पी झाली पी एस आय झाली तर त्या माणसाच्या आयुष्यावरती त्याची शान आहे. गरिबीत त्यानं मुलगी मोठी केली. खेड्यातून मुंबईला राहायला आला. हो आणि जी माणसं गरिबीतून शिकतात तीच त्यांनाच परिस्थितीची जाण असते. बाकीचे उतरत द्या. हो जी माणसं खेड्यातून बाहेर आली आज सगळी मोठ्या पदावरची लोक मराठी मिडियमची जीत मारा. सगळ्या टॉपच्या पेमेंटवर कोण आहे मराठी मिडियम. एम पी एस सी दिलेले कुठले आहेत मराठी मिडियम. जी माणसं गरीब घराण्यात जन्माला आली ना तीच माणसं आज मोठी झाली. पण जी मोठ्याच्या घरात जन्माला आली वाटोळे झाले त्यांचं ना. त्यांची ईडी पोरं निघली ईडी. नवरी बाल नेलं ते मी उणीला खून व्हायचं काय करतो. काय उपयोग आहे त्याचा. महाराज कधी ध्यानात ठेवायचं. आणि बसलेले सगळ्या माणसांना सांगून ठेवतो मी तुमच्या मुलासारखं आहे. आयुष्यामध्ये काकड्याच्या भजनाच्या शेवटच्या दिवशी एकच वाक्य ध्यानात ठेवा. आईच्या गालावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान हीच पांडुरंग प्रसन्न करण्याची क्रिया. पांडुरंग आहे पंढरपूरला का आला आला कशाला आला. आज आपण खेड्यातून आलो. पोरं ध्यानात ठेवा महिला ध्यानात ठेवा विशेषतः महिला. हे बिचारे एवढे लोक आहेत ना हे पोट भरायला तर आले पण नीट वाक्य ऐका महिला म्हणून. तुम्ही आयुष्यामध्ये काही गोष्टी कमी करा पण मुलगी चांगली बनवा. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो आयुष्यात पाया पडून सांगतो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जसं जगता येईल तसं जगा पण तुमच्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू नका. बसलेली माणसं ध्यानात ठेवा. महाराष्ट्रासारख्या पवित्र मातेत वृद्धाश्रम निघतो याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय. बसलेली माणसं मला सांगा वृद्धाश्रम असावा का नसावा. नसावा याची लाज कोणाला असावा. वृद्धाश्रमामध्ये गरिबाची पोर बाप नाहीत श्रीमंताची बाप आहे. तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा. ध्यानात ठेवा तुम्ही खेड्यातून येताना. आपण ती नऊवार साडीतली आई होती आपली खेड्यातली. बिचारीच्या डोक्याला तेल नव्हतं पायाला चप्पल नव्हती पण ईश्वरासारखं प्रेम तिनं मुलावर केलं त्याच्यानंतर आपल्याला प्रेम करणारं भेटलंच नाही कोणी. जाऊ दे आपली आई अडाणी होती तिच्या डोक्याला तेल नव्हतं नसू द्या. आमच्या आईच्या पायाला चप्पल नव्हती नसू द्या. पण आमच्या आईच्या कर्णाचे अंतकरणाचे प्रेम होतं ते फक्त पंढरीच्या पांडुरंगाच्याच हृदयात आहे दुसऱ्याच्या सापडणार. जाऊ दे आमची आई भोळी होती. पोरगं पळत आलं ना आईला म्हणलं मी पोरगं पळत झालं ना आईला म्हणलं मी पास झालो. खेड्यातली आई आमची नऊवार साडीतली डोक्यावर पदर.
हाताची बांगडी फुटली म्हणून हाताला भडक बांधणारी आई पळत आली. आणि आईनं पोराचा गाल ओढला. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली गळल्या. आईनं टपाटप पोराचा बुका घेतला. आणि आई म्हणली, त्याची कृपा, माणसं गरीब आहेत पण भक्ती आहे. आपला शब्द एक तासापूर्वीचा आहे, भक्ती. औ माणसं गरीब आहेत पण श्रद्धा देवावर आहे. पोरग म्हणलं, मी पास झालो. आमच्या आईनं डब्यात हात घातला, मुठभर साखर पोराच्या तोंडात टाकली. आणि पोरग म्हणलं, आई मी कामाला लागलोय, अंधेरीला कामाला लागलोय. आई मी कधी जायचंय? उद्या सकाळी. आमच्या आईनं रात्री मुलांचे कपडे धुतले, दगडावर कपडे धुतले. गरिबी ही कधी माणसानं लाजून भोगू नये, आनंदानं भोगावं. प्रारब्ध आहे ते. काय आपल्या घरात पाहुणा आला आणि चहाला साखर नाही ना, सुद्धा काय फरक पडला? सांगून टाकायचं बाबा, चहा केला असता त्याला दया आली, देईल तो एखादा टन घेऊन घालू. आणि नाव ठेवायचं तर ठेव, तू तरी कोण त्याला ऐकीच आहे, तो कवा फासलाय आम्हाला. त्याला काय घाबरत का? हा माझ्या अंगा शर्ट आहे, फाटला तरी माझा आणि मलाला तरी माझा. जर मला बसलेले पैकी एखादा म्हणला, का फाटका घातला? दे घेऊन. नाही घातला मग बोलतो म्हणून मर तिकडं. मग उलट तुला काय, तू तरी कुठं लायकीच आहे, तू तरी कुठं लय शहा नाही. तुला संध्याकाळी रिक्षा टाकून आणायला लागत आणि तू आम्हाला हरिपट शिकतो. वाक्य ध्यान ठेवा, ज्या गोष्टी शास्त्रात आहेत ना, त्या माणसाने बिनधास्त करायचं, त्याला लाजायचं अजिबात नाही. ए आमची आई लाजली नाही, मस्तपैकी संध्याकाळी पोराचे कपडे दगडावर धुवायला काढले. आणि आमच्या आईनं कान आरशे पुढे केला, कान. हे पटकन बसा. कान पुढे केला, कान. आणि आईनं कान पुढे केला, महाराज कानातलं मोडलंय, मोडलं. सोनाराच्या काचेवर आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा टपटपा खाली गळाल्या. आमची आई सकाळी लवकर उठली, बनेल घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोदडीने गोदडी गोदडीने. मातृभक्ती, पितृभक्ती, शब्दभक्ती आहे. मातृभक्ती काय प्रेम मुलावर, गोदडीने. पोरग म्हणलं, मुंबईला गोदडी. भोळी असते आमची आई, काय बोलायचं, देवच. साधी आई काय म्हणली माहिती का? थंडी वाजन, मी घेते स्टँडवर. आणि घातली ना आमच्या आईनं गुणीत गोधडी. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. आमची आई बाबळी खाली येऊन उभी राहिली. आणि एसटी आली बाबा, आणि एसटीतून दोन तीन माणसं उतरली. आणि आमची आईची एसटी चढली. आईनं पोराच्या मांडीवर गोधडी दिली, अपमान नको पोराचा. आणि खिडकीजवळ उभी राहिली. पोरानं एसटीची काच खाली केली आणि हात बाहेर काढला. पोराचा हात बाहेर दिसला आणि शेताचा बांध फुटावा तसा कंठ दाटून आला. आई रडायला लागली, एसटी निघून गेली. हात हालत होता, आई रडतच होती. 8 दिवसांनी पोस्टमन आला आणि म्हणला, पत्र आहे. आमची आई म्हणली, माझ्या भाऊचं आहे. माझ्या ह्या म्हणण्याला ताकद काय महाराज? ओ संतांनीच फक्त म्हणावं, माझ्या विठोबाचा प्रेम माझ्या भाऊचं पत्र आहे, वाचून दाखव. पोस्टमन म्हणला, वाचून दाखवतो पण फोडून पाव दे. आमची आई खेड्यातली हो, चहा घे, चहा घे. पोस्टमन चहा प्याला, हातामध्ये बशी रिकामी. आणि पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पैकत्र ऐकायला. ऐका बरं पत्र कसं होतं, सगळे ऐका पत्र कसं होतं. त्रितुरबाईच्या शेवीशी चिरंजीव तर दंडवत पत्रास कारण की प्रवास चांगला झाला आई, खोली मिळाली आई, मी कामाला जायला लागलो आई. सारखी तुझी आठवण येते आई, तब्येतीची काळजी घे, दादांची काळजी घे, पगार झाल्यावर येईल, बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ ऐका, सांगायचं राहिलं आहे तुला, सांगायचं राहिलं आहे तुला. रस्त्याने येताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई. आई गाडी जेवायला थांबली, गाडीतली माणसं खाली उतरली आणि रस्त्याच्या कडेला माणसं जेवायला बसली ना आई. तो बांधून दिलेली भाकरी आई म्या सोडून पाहिली, तो बांधलेली भाकरी आई म्या सोडून पाहिली. तो माझ्यासाठी बनवलेली चटणी आई तव्यावर तशीच राहिली. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात. आणि पोस्टमनने पुढं पत्र वाचावं, पगार झाल्यावर येईल, येताना तुला एखादी चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षर विरघळून जावीत. आणि पोस्टमननं पत्राला घडी घालून विचारावं, सुखी आहे ना मुलगा, मग का रडताय? कपकन पदर डोळ्याला लावून म्हणावा, मुंबईला राहतो तरी मला सुखी राहायला सांगतो, याला आई म्हणतात. हो याला आई म्हणतात.
अरे त्याच आईच्या भाकरी आपण पगार वाढला तर कमी केल्या, लाज नाही वाटली जगायला? एक ईश्वरासारखी आई आपण सांभाळू शकत नाही, एक ईश्वरासारख्या आईच्या गालावर कधी हसू पाहू शकत नाही. तुमच्या इष्टिनेला काय आग लावता? निवांत विचार करा, घरी गेल्यावर विचार करा. अय आई आहे ती, आणि आई ज्याला कळली त्यालाच विठ्ठल रुक्मिणी कळली, बाकी ज्याला कळून का करता? काही लोक म्हणले, काही लोक तर काय म्हणले माहिती का, काकड्याला फार लवकर उठावं लागतं, काय मारामारी करायची काकडा करायची. काही लोक इतके विचित्र आहे, दिवसा मोकार झोपा त्या का काकड्याला उठावं लागत. एक खरं सांगतो तुम्हाला, कसाही काकडा केला ना कसाही, 60 मिनिटाच्या आत काकडा होतो. आम्ही त्याच्यातलेच आहे का चोरी. काकड्याला काय म्हणायचं असतं, पहिली मालिका रूपबा तलोचिनी विठ्ठल रुक्मिणी, उचिनीचं काही पुण्यवंत व्हावे, सुंदरते ध्यान नको ब्रह्मज्ञान, उठाउठ्या प्रभा झाली तुझी अनिडळी, ज्ञानियांचा राजा राहो आता ह्याची ध्यान, चित्ती तुझे पाय आणि चित्ती तुझे पाय, आणि शेवटचा अभंग बोंबल सगळं कोण तपास करत. हा, आणि एक वासुदेवानी एक पांगुळ, मुका तर तोच आहे बाहेर राहतो तोच आहे, जुगी बदलत नाही, मग तुका मारामारे करतो देवाशी. आणि काकड्यावाले ध्यानात ठेवा, काकड्याला एकच वासुदेव म्हणायचा रोज, पण प्रेमानं म्हणायचा. आता आपण काय कामाची माणसं आहेत, आपल्याला काय वाराचे रोज पाठ करायला सवड नाही, तुम्ही मिग्रस्ती माणसं आहे, आपल्याला असं रस सारखं देवाच्या नादी लागून बायका बरोबर कोण सांभाळेल? आपल्याला त्या वेळेला ड्युटीवर गेलंच पाहिजे, पोराची फी भरलीच पाहिजे, बायकोला डोक्याचं तेल, आपण ग्रस्ती आहे, आपल्याला असे सारखे देवाच्या नादी लागून पोषण कोण आहे मागचं का बा? आपण एकच वासुदेव पांगा पाठ करायचा, एकच जोगी पाठ करायचा, जोगी एकच आहे, मुका एकच आहे, आंधळा आंधळा एकच पाठ करायचा, पण काय ना वाचेन मनानं मोकळ्या मनाने म्हणायचा. गेला काकडा नाही तर काय काकडा. काही लोक म्हणले बास काकडा अवघड असतो, बरोबर नको काही बी. तुम्हाला एक वाक्य सांगा, मुळात परमार्थच स्वप आहे, आपण अवघड केलाय. पहिला म्हणलं काय करायचं देव सर, भाकरी करताना भजन करी जा ना, काय झालंय का? शिवे देती मेला मायण शिवी कुठून आला फार त्याला मिळत नव्हती, तेव्हा त्याला मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काय भजन करायला झालंय का काय? हनुमान सांगते अवघड आहे, अवघड का असं काय, परमार्थ स्वप आहे, आपले विचार अवघड आहेत. काय होईल बा काय होईल बा, एक वाक्य सांगतो तुम्हाला महाराज, काही नित्य नियमाविना अन्न खाय तो श्वान. जो माणूस एकही नियम करीत नाही ना उठल्या 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 उठल्या. आणि एक सांगतो तुम्हाला, तुम्ही उठले ड्युटीवरचे माणसं आहेत, उठल्या उठल्या परमार्थ केला तरी चालतो, त्याला काय बाबा आंघोळ करून गण लावूनच ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे असं काय नाही, मांडी घालून वाचित बस भावानं वाच. हा म्हणलं बाबा आंघोळ नाही, अजून चहा घेतला नाही, मग तू झोपायचं आहे मला वाच ना ज्ञानेश्वरी. कामामध्ये काम, कामामध्ये काम, महाराज अधिकार सांग काय, म्हैशी पुत्रामुखी बोलविणे श्रुती आणि चालविणे भिंती. लई परमार्थ नाही करा, आणि मी सांगितलं एवढाच परमार्थ आहे महाराज, काय लई स्वर्गातही काही नाही, तुम्ही स्वर्ग हे डोक्यातून काढूनच टाका. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी घेऊन नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून ड्रिंका द्यायच्या येऊ का काय? तुम्ही एक विचार करा, माया पुढे बसल्यावर तुम्हाला कशीची आठवण आली का? नाही, मग आपण स्वर्गात आहे सध्या. हा स्वर्ग आहे, आनंदाने जगणं हा स्वर्ग आहे. आणि कधी ना ठेवायचा, आपल्याला आनंद लुटता आला तर दुसऱ्याला देता येईल ना. मी जर तुमच्या पुढे असा उभा राहिलो, रामाला फार त्रास झाला, अवघड झालं रामाचं, तुला काय मळ्या दुखा दुख तुझं, आपला आनंद आपण लुटायचं महाराज. आणि ह्याच जन्मात पाया पडून एक वाक्य सांगतो, पुन्हा जन्माला यायचं नाही, पण आपण मेल्यावर ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असे श्रीमंत व्हा. रस्त्याने चालताना असं चला, महिला पोरं सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा, उसकून दिलेली आई असेल तर ती उद्या घेऊन या, गावाकडं असेल तर ती इकडं घेऊन या. हां, पण आईच्या शेवटच्या श्वासोश्वासापर्यंत सेवा कराल ना तर जगातली सगळी तीर्थ तुमच्या घरात राहतील. हां, बायकोचं ऐकून आईला भाकरी घालायचं जरा बंद करा.
जिरल सुन आले हो, इकडे बंद होशीन आणि तिकडे बंद होशीन, आला आमच्याकडं चला, आम्ही आहेच मग या 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 आमच्याकडे आमचं गॅरेज असं आहे, कोणती गाडी नीट करायला आला बाकी गाड्यांचं शोरूम कसं असतंय ठरेल असतंय महिंद्राचं इनोवाचं, आमचं ओपन गॅरेज आहे, आंधळे बैरे येडे पोरण हाणेल सुनानं दम देईल कुणी या यारे यारे आमच्याकडे या पोरण मस्त जागा सर्विसवाले देणं आई बापाची सेवा तरच काकडा नाही तर पुढच्या वर्षी नाही केला तरी चालेल झाले 25 वर्षी. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो थोडं वाईट वाटेल तुम्हाला जाऊ द्या मी तुमच्या मुलासारखा आहे दोन 5-5 शा द्या एक एक जणी फक्त एक वाक्य सांगतो बारीक हे जे बिचारी आहेत ना आता हे आपल्या बापासारखे आहेत पूर्णो 15-20 वर्षापूर्वी मुंबईला जी माणसं आली ना तिलाही शून्यातून परिस्थितीला आली कुणाच्या तरी हाताला धरून ती आली कुणाच्या तरी आधारावर ती आली आणि घरच्यांनी सुद्धा कुणाच्या तरी आधारावर त्यांना जा पूर्ण तुमचा बाप मुंबईला यायला निघला ना तुमचा बाप मुंबईला यायला निघला ना खेड्यातून तर तुमची आजी 3 दिवस जेवली नव्हती माहिती आहे तुम्हाला 20 वर्षापूर्वी मिलिटरीत पोरगा घालायचा तर आईबाप रडत होती असा भ्रम होतो लोकांचा की तो जिवंत येत नाही पोरगा मुंबईला पाठवला पूर्ण कुणाची तरी ओळख ओळख आहे का अशी आला म्हणून आला संभळेल कोणी हे बिचारे फुटपाथवर झोपले पोरीनं हाय त्या कपड्यावर त्यांनी दिवस काढले रस्त्याच्या कडेला शाल पांघरून त्यांनी दिवस काढले पण आईबापाच्या इज्जतीसाठी त्यांनी आयुष्य काढलं लग्न झालं म्हणून तुमचा जन्म झाला पोरीनो आयुष्यामध्ये ह्या बिचाऱ्यांना मुंबईला राहून दोनच गोष्टी करता आल्या मुलाच्या शाळा आणि मुलीचं लग्न काही करता नाही आलं काहीच करता नाही आलं काही करण्यासारखं नव्हतंच फक्त घरच्यांचं म्हणणं होतं मुलगा मुंबईला आहे आणि खरं सांग का पोरीनो तुमच्या आज्यानं आणि आजीनं माझ्या मुलानं मला काही द्यावं ही अपेक्षा शेवटच्या श्वासवासापर्यंत केली नाही की माझा मुंबईवरून आलेला मुलगा मला साडी आणेल तिच्या स्वप्नातसुद्धा आलं नाही त्यानं मला खाऊ आणावा हे तिच्या स्वप्नातसुद्धा आलं नाही त्यानं सुखी राहावा हेच तिचं स्वप्न होतं हेच स्वप्न होतं आणि आज 50% म्हाताऱ्या माणसांच्या भाकरी या सुशिक्षणांनी बंद केल्या महाराज कुत्र्याला बिस्किट आहेत काही नालायकांच्या पण बापांना भाकरी नाही काहीचे कुत्रे गाडी तिंडा त्यात कुत्र्या संघ याच्यात सगळ्यात डेंजर गडी हा बरं हे इतकं डेंजर आहे महाराज.